कोगनोळीत बेबीजान नाईकवाडे यांचा सत्कार. कोगनोळी येथील रहिवाशी व शेंडूर तालुका कागल येथील केंद्र शाळेच्या शिक्षिका बेबीजान नाईकवाडे सेवानिवृत्त झाले बद्दल मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला. बशीर नाईकवाडे यांनी स्वागत केले. यावेळी बोलताना बेबीजान नाईकवाडे म्हणाल्या, गेल्या 33 वर्षांपासून ज्ञानदानाचे काम करत आहे. मला शिक्षण देण्यासाठी आई वडिलांनी फार कष्ट घेतले. नोकरीची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथून झाली. अनेक वर्षे काम केल्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील पिंपळगाव येथे बदली व तेथून कागल तालुक्यातील शेंडूर येथे माझी नोकरीची समाप्ती झाली. नोकरी काळात मुख्याध्यापक, सहशिक्षक, वरिष्ठ अधिकारी, पालक यांच्यासह ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वाचे सहकार्य मिळाल्याने आपण चांगले काम करू शकलो आहे, असे मनोगत व्यक्त केले. यावेळी बेंगलोर येथील बँक ऑफ इंडिया व्यवस्थापक निलोफर शेख, समीर शेख, सुदर्शन जीन्स निरीक्षक इमरान मेस्त्री, शाहूवाडी तलाठी बेनजीर मेस्त्री, मुख्याध्यापक निपाणी बाळासाहेब जमादार, बाबासाहेब जमादार कुन्नूर, काशिम मुल्ला, अनिल पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. सौभाग्यवती बेबीजान बशीर नाईकवाडे रत्नागिरी जिल्ह्यात 1988 साली चिपळूण तालुक्यात माझी नोकरीची सुरुवात झाली आणि त्यानंतर 2 वर्षांनी राजापूर तालुका शेजवली या गावी मी नोकरीला परत त्या ठिकाणी जॉईन झाले. त्यानंतर 2000 सालामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात माझी बदली झाली. त्यानंतर या ठिकाणी पिंपळगाव खुर्द या ठिकाणी मी स्थायिक झाले आणि त्याच ठिकाणी माझी नोकरी 13 वर्ष झाली. त्यानंतर शेंडूर या ठिकाणी आता 8 वर्ष पूर्ण होत आले आहेत. या पूर्ण नोकरीच्या कालावधीमध्ये मला नोकरी लागण्यासाठी प्रथमतः माझ्या आईवडिलांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून मला शिक्षण देऊन ही नोकरी लावली. माझ्या आईवडिलांचे ऋण मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. आणि दुसरं सांगायचं म्हणजे नोकरीच्या कालावधीमध्ये व्यवस्थापन कमिटी असू देत प्रत्येक गावातल्या किंवा ग्रामस्थ असू देत किंवा त्या गावाची अत्यंत मोलाची साथ मला लाभली आणि म्हणूनच मी आजपर्यंत योग्य रीतीने आणि चांगल्या प्रकारची नोकरी करू शकले. अगदी खेड्यापाड्यात नोकरी करत असताना अनेक प्रसंगाला मला तोंड द्यावं लागलं, परंतु त्या सगळ्यांवर मात करून मी आज माझी नोकरी 39 वर्ष पूर्ण करून आज दिनांक 28 तारखेला म्हणजे 28 फेब्रुवारी 2022 रोजी सेवानिवृत्त होत आहे.